तर म्हणजे थोडा उशीर झाला आहे, येईपर्यंत उशीर झाला. आपल्या कोकण वारकरी संप्रदायाचे मालक म्हणजे कोकण दिंडीचे मालक आणि रत्नागिरी जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष कोकण दिंडीचे मालक हरिभक्त परायण रुपेशजी महाराज राजेश शिर्के यांचं कीर्तन चालू होतं आणि आपण थोडा उशिरा पोचलो आहे. तर त्याचबरोबर कालच्या कीर्तनाची सेवा ज्यांनी केली ती हरिभक्त परायण प्रदीप महाराज लिंगाय आमचे कोल्हापूरचे उत्तम वाचवी उत्तम गायक आणि उत्तम कीर्तनकार म्हणून ज्यांचा आमच्या परिसरात बरी नाही त्यांची करणं तरी सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार केल्याबद्दल मी महाराजांना विनंती करतो की आपल्या
करावं आणि आपण सर्वजण वाहतो इथे उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीने श्रवणा चलावं. आणि जिल्हा वारकरी संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत. आम्ही तालुका त्यांच्या सांगण्याने आम्ही संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय एक निर्माण केलेला आहे. त्याचा महाराज एक एकटा सुद्धा झाला या वर्षी पुरवला. तसं तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढील ज्या साधनं आहेत त्या आम्ही चालू देऊ असे आश्वासन देऊन आपण सर्वांनी इथे चांगल्या प्रकारे श्रवणाचा लाभ घेतला. संध्याकाळी सुद्धा 4 वाजता हरिपाठ होईल चालू. 4 ते 5 हरिपाठ आणि 5 ते 7 आपले बसके महाराज हरिभक्त महाराज यांचं कीर्तन आज एकादशीच्या पद्धतीला होणार आहे. यांचा सर्वांनी लाभ घ्या आणि सर्वांपर्यंत पुन्हा एकदा जय हरिभक्त पुढील आरतीला सुरुवात. म्हणजे आपण आलो आहे दिंडी रोहनामध्ये रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये. तशी महिलांची बघा पुढे चालू आहे तिकडे. ओटीचा ओटी देते आणि दुसरीला आहे. तिनं नाव पण सांगितलं आम्हाला. तिचं नाव आहे प्रिया. प्रिया आणि चॉकलेट घालून दात पुसले. मंडळी पांडुरंगाचा रथ आहे ना, रुक्माई माता पांडुरंगाचा रथ. ज्यांना दर्शन आतमध्ये होत नसतं रांगेतून त्यांना दर्शन देण्यासाठी हा रथ फिरतोय. बघा आता हा जो रथ फिरतो ना त्यावेळेस तो माणसांना ज्यांना दर्शन नाही मिळालेलं आहे रांगेमधून किंवा भाविकांना मुखदर्शन ज्यांना मिळालं नाही चरण दर्शन ज्यांना मिळालं नाही ना त्यांना दर्शन देण्यासाठी हा रथ फिरतो. बघा आता दर्शन घ्या आता ऐकून परत.
तर मंडळी त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला होता. रात्री निघालो होतो आपल्या देवरुखच्या दिशेनं आणि कोल्हापूर सोडून आल्यानंतर कोल्हापूरपासून जो देवरुखपर्यंत जो पाऊस मिळाला, अक्षरशः झोडपून काढलं पावसानं, तुफानी पाऊस, अगदी रस्त्याला खड्डे खड्डे की रस्ता अशी परिस्थिती झाली होती आणि तुफानी वारा, आंबाघाटाचा खूप धुकं आणि पाऊस, जोरदार मुसळधार पाऊस चालूच होता म्हणजे. तर म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे त्या बाजूने करा, आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हरी रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, पांडुरंग हरी पांडुरंग.